सरकार येणार असेल आणि कायदेशीर मुख्यमंत्री येणार असतील कोणीही, तर या लोकशाहीमध्ये त्यांचं स्वागत करावं लागतं आणि आम्ही ते करू, नक्कीच करू. देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत जर आपण बोलत असाल तर मला त्यांची दया येते की राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेला व्यक्ती सातत्याने गेल्या 5 वर्षापासून मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन सांगतो, पण त्यांना पुन्हा येण्याची संधी मिळत नाही. फौजदाराचा हवालदार केला जातो आणि त्यांना आणलं जातं, एक बेकायदेशीर मुख्यमंत्री त्यांच्या छातीवर बसवला जातो, त्या मुख्यमंत्र्यांच्या मागे मागे बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांच्या मागे मागे या मुख्यमंत्र्यांना खऱ्या मुख्यमंत्र्यांना फिरावं लागतं. त्याला त्यांनी तडजोड वगैरे शब्द वापरतात की आम्ही राज्याच्या व्यापक हितासाठी तडजोड केली, ही तडजोड नजून आपली नामुष्की. आपण जर मुख्यमंत्री होणार असाल पुढल्या काही काळासाठी तर नक्की आम्ही तुमचं स्वागत करू, निदान तुम्ही कायदेशीर मुख्यमंत्री असा, तुमच्यावरती अपात्रतेची टांगती तलवार नाही आहे, तुमच्यावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले नाही आहे, त्याच्यामुळे या महाराष्ट्राला जर एक नवीन मुख्यमंत्री मिळणारच आहे आणि ते जर देवेंद्र फडणवीस असतील तर आम्ही स्वागत करू. तुम्ही म्हणताय मिळणारच आहे म्हणजे सरदार पटेल शिंदे जातील? शिंद्यांना जावंच लागेल, शिंद्यांना जावं लागेल आणि अजित पवार यांचे मुख्यमंत्री पदाचे दरवाजे बंद झालेले आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये अजित पवार यांना मंत्रिमंडळात घेण्यालाच विरोध होता. शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा आणि जनतेतलं स्थान हे धुळीस मिळालेलं आहे, याची संपूर्ण माहिती केंद्राला मिळालेली आहे आणि केंद्राकडे आहे. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो, एकनाथ शिंदे तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयानं त्या पद्धतीनं निर्णय दिलाय, तो काही काळानंतर आपल्याला मान्य करावा लागेल. अशा प्रकारचा संदेश हा नरेंद्र मोदींकडून आणि अमित शहांकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे, हे मी आत्ता तुम्हाला अत्यंत जबाबदारीने बोलतो, त्याच्यावर त्यांना जावं. आमच्या बीजेपी महाराष्ट्राच्या ट्विटर हँडलवर एक छोटीशी रील काय पडली तर ह्या लोकांची किती झोप उडली त्या निमित्ताने. काल मी ऐकलं की उद्धव ठाकरेला वाईनचा एक एक्स्ट्रा ग्लास लागला, बाकी संजय राजाराम राऊतला 90 अजून घोट लागली. म्हणजे एका साध्या रीलनी एवढी भीती वाटते, म्हणून बोलतो ना देवेंद्र फडणवीस हे नाम ही काफी आहे और ये डर अच्छा आहे, बरं आहे हा विषय. ते म्हणतात त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांची मला दया येते सातत्याने. गेल्या 5 वर्षापासून मी पुन्हा येईन असं सांगत आहे पण त्यांना पुन्हा घ्यायची संधी मिळत नाही. फौजदाराचा हवालदार केला जातो आणि तुझ्या संपादकाच्या पदावरून सांगण्याच्या संपादकाच्या पदावरून काढून तुला त्याचा म्हणजे खालचं पद दिलं हे चालतं? आता तू तेवढा पण सामनामध्ये राहणार आहे की सामनाचा उद्या कारकून बनणार आहे हा आता उद्या बघण्याचा वेळ आहे. म्हणून आमच्या फडणवीस साहेबांनी किती काय काय पद घ्यावं याच्यापेक्षा तुझा मालक परत तरी मुख्यमंत्रीच्या पदावर बसेल की त्याचा मुलगा आणि त्याचा कामगारच त्याचा पत्ता कापेल याबद्दल थोडा महाराष्ट्राला उत्तर दे.